नमस्कार, मी प्रशांत सागवेकर, साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत विना ऑपरेशन गुडघेदुखी आणि पाठदुखीपासून मुक्तता या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुण्यातले प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर किरण शेटे. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची मात्र त्याआधी डॉक्टरांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर किरण शेटे हे पुण्यातले प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ आहेत. तसंच ते विना ऑपरेशन वेदनामुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्पायनॉलॉजी क्लिनिकचे संस्थापक आणि संचालक देखील आहेत. त्यांनी वेदनामुक्ती या विषयावरती विस्तृत असं लिखाण केलेलं आहे. तसंच विविध शोध निबंध देखील त्यांनी या विषयावरचे लिहिलेले आहेत. आपण डॉक्टरांना थेट प्रश्न विचारूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. मला पहिल्यांदाच असं विचारायचं आहे की गुडघेदुखी किंवा पाठदुखी यासारखे जे आजार आहेत ते आत्ताच्या काळामध्ये खूप वाढलेले दिसतात, त्याचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. याच्या पाठीमागे नेमकं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? अगदी बरोबर बोललात की आजकाल जर आपण पाहिलं तर गुडघेदुखी, पाठदुखी आणि असेच बाकी सांध्यांचे जे दुखणी आहेत याचं प्रमाण खूपच जास्त प्रमाणात वाढलं आहे. आणि ते नुसतं वाढलंच नाही आहे तर तरुण वयामध्ये सुद्धा ही दुखणी दिसून येतात. तर ह्या सगळ्याचं जे मूळ आहे हे जर आपण पाहिलं तर मनुष्याच्या उत्क्रांतीपासून चालू केलं तर मनुष्याची उत्क्रांती ही समजा माकडापासून झाली असेल तर जो प्राणी होता पूर्वी तो चार पायावर चालत होता आणि नंतर तो स्वतः आता दोन पायावर चालायला लागला आणि त्या सगळ्याचं वजन आणि त्याचा सगळ्याचा ताण हा मणक्यांवर आणि सांध्यांवर, एस्पेशली गुडघ्यांवर आणि कमरेच्या मणक्यावर जास्त यायला लागला. आणि तसंच तो काम करत राहत राहत शेतीमध्ये काम केलं, कारखान्यांमध्ये केलं, नंतर कॉम्प्युटरवर बसून कॉम्प्युटरवर तासनतास बसायचं काम चालू झालं. त्याचबरोबर आता नवीन आलं ते म्हणजे मोबाईल. मोबाईलवर सारखं कुणी ना कुणी काही ना काही सोशल मीडिया असेल किंवा ईमेल्स असतील, ब्राउझिंग असेल, हे चालू असतं आणि ह्या सगळ्याचा अतिरिक्त ताण मणक्यावर, मानेच्या असेल, कमरेच्या असेल किंवा सांध्यांवर पडत राहतो. आणि हे सगळं होत असतानाच तसं आपण पाहिलं की शेतीचं कामसुद्धा फार तसं सोपं राहिलेलं नाही. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं आजकालचे रस्ते आणि त्यामध्ये दुचाकीचा वाढलेला वापर, गृहिणींचं स्वतःकडे असलेलं दुर्लक्ष, याचबरोबर खाण्यावर, न्यूट्रिशनवर असलेलं दुर्लक्ष आणि व्यायामाचा अभाव, प्रॉपर आपल्या शरीराला, एस्पेशली आपल्या मणक्याला किंवा सांध्यांना हालचाली मिळत नाहीत आणि ते एक फार महत्त्वाचं कारण ह्या सगळ्या दृष्टीनं पुढे येऊन पाठदुखी, सांधेदुखी, मानदुखी यासारखे आजार खूप जास्त प्रमाणात आजकाल पाहायला मिळतात. नक्कीच. सर, तुमचं जे क्लिनिक आहे पुण्यामध्ये स्पायनॉलॉजी, याच्यामध्ये खूप म्हणजे नुसतं पुण्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं रुग्ण येत असतात. कशा पद्धतीचे रुग्ण जास्त येतात, तुमचा एक्सपिरियन्स काय? खरं तर आम्ही स्पायनॉलॉजी क्लिनिक ज्यावेळी चालू केलं त्यावेळेला त्याचा उद्देशच असा होता की शरीरातली कुठलीही वेदना ही आपण ऑपरेशनशिवाय नक्कीच बरी करू शकतो आणि त्यासाठी आम्ही हे क्लिनिक चालू केलं. आणि त्याच वेळेला आमच्याकडे असं लक्षात आलं की पाठदुखी, सांधेदुखी हे तर सगळ्यात जास्त कॉमन किंवा दिसणारं दुखणं आहेच, पण त्याचबरोबर गुडघेदुखी, सांधेदुखी आणि इतर जे काही सायाटिका, स्लिप डिस्क अशा प्रकारचे आजार आहेत असेही खूपसे रुग्ण आमच्याकडे चालू झाले. आणि त्याचबरोबर आमच्या असं लक्षात आलं की पेन मॅनेजमेंट म्हणजे वेदना निवारण हा एक फार मोठा विषय आहे आणि त्यासाठी आमच्याबरोबर ऑर्थोपेडिकबरोबर पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्टसुद्धा आमच्या प्रॅक्टिसमध्ये जॉईन झाले. आणि त्यामध्ये आम्ही सर्व प्रकारच्या शारीरिक वेदना म्हणजे जसं अगदी डोकेदुखी असेल, पोटामध्ये दुखतं आहे पण माहीत नाही कशाप्रकारे दुखतं आहे, त्याचबरोबर न्यूरोपॅथी, डायबिटीस सारख्या रुग्णांमध्ये न्यूरोपॅथी दिसते किंवा कर्करोगामुळे असणारी दुखणी, अशा शरीरातलं कुठलंही दुखणं आमच्याकडे विना ऑपरेशन आम्ही वेदना मुक्ती देण्यासाठी काम करतो. आमच्याकडे फक्त महाराष्ट्रच नाही परंतु भारत आणि भारताबाहेरूनही बरेचसे रुग्ण येऊन योग्य दरात आणि योग्य प्रकारे ऑपरेशनशिवाय वेदनामुक्ती मिळवण्यासाठी येत असतात. सर, बऱ्याच वेळेला असं ऐकिवत आहे की पाठदुखी किंवा गुडघेदुखी यासारख्या आजारांमधून जर कायमस्वरूपीची मुक्तता मिळवायची असेल तर ऑपरेशन हाच एक पर्याय सांगितलेला आहे किंवा ऑपरेशनशिवाय ती मुक्तता होतच नाही असं एक काहीतरी समज किंवा अशी एक चर्चा आपण ऐकतो. पण तुमच्याकडे मात्र तुम्ही ऑपरेशन न करता या सगळ्या वेदनातून मुक्त करता रुग्णांना, हे कसं शक्य होतं? अगदी योग्य प्रश्न आहे आणि याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की पूर्ण जगभरामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट ही जी उपचार पद्धती आहे ही कुठल्याही दुखण्याला, एस्पेशली दुर्धर्ज दुखणं आहे अशा दुखण्यांना फार प्रभावी आहे आणि तिचा वापर मोठ्या प्रमाणात केला जावा असं सगळीकडे सांगितलं जातं. आता याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरीमध्ये काय केलं जातं तर आपण इथे स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स एकत्र आलेलो आहोत. ज्या ठिकाणी ऑर्थोपेडिक आहे, स्पाईन स्पेशालिस्ट आहेत,
पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट आहेत, त्याचबरोबर मॅन्युअल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट आहेत, पोश्चरल सायन्स जे बघितलं जातं ज्याच्या ज्याला अर्गोनॉमिक्स म्हणतात ते अर्गोनॉमिस्ट आहेत, त्याचबरोबर मानसिक ताणतणाव याच्यामुळे सुद्धा बरेचसे ज्या वेदना आहेत ह्या वाढत असतात तर त्याच्यासाठी असणारे डॉक्टर्स, याचबरोबर आम्ही कॉम्प्लिमेंटरी थेरपी याचासुद्धा समावेश आमच्या मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंटमध्ये केला. मल्टीडिसिप्लिनरी कॉम्प्लिमेंटरी थेरपी म्हणजे आपल्या ज्या ट्रॅडिशनल थेरपीज आहेत ज्याच्यात नॅचरोपॅथी आहे, आयुर्वेदा आहे, ह्याचासुद्धा आम्ही आमच्या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये उपयोग करून घेतो. आणि याचबरोबर खानपान किंवा आपण न्यूट्रिशन ज्याला म्हणतो हे फार महत्त्वाचा रोल प्ले करतं आपल्या शरीराच्या वेलबिंगमध्ये, आणि त्यासाठी त्यांचासुद्धा आम्ही याच्यामध्ये रोल केला. आणि याचबरोबर जे मॉडर्न मेथड्स आहेत वेदना निवारणासाठी, जसे की स्पाईन इंजेक्शन्स आहेत, जॉईंट इंजेक्शन्स आहेत, अथवा इतर प्रकारचे बरेचसे काही इंजेक्शन थेरपीज आहेत, ज्या आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केल्या. आणि अशा प्रकारे मल्टीडिसिप्लिनरी टीम ज्यावेळेला त्या रुग्णाकडे बघते आणि त्याचं पहिले तर एक चांगल्या प्रकारचं अचूक असं निदान केलं जातं मूल्यांकन करून, आणि त्यानंतर यांना कुठल्या प्रकारच्या थेरपी आपण याच्यामध्ये दिल्या पाहिजेत हे ठरवलं जातं, आणि त्यानंतर त्या थेरपी त्या थेरपीनं त्या पेशंटला उपचार केले जातात. आणि असं दिसून येतं की ह्या उपचार पद्धती जर योग्य पद्धतीनं दिल्या गेल्या तर कुठलाही रुग्ण हा नक्कीच वेदनामुक्ती मिळवू शकतो. आमच्याकडे बरेचसे असे रुग्ण आहेत की जे ऑपरेशनला सांगितलेलं असूनसुद्धा येऊन या त्यांच्या वेदनेपासून मुक्त झालेले आहेत. तर असेच आमच्याकडे मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट घेऊन वेदनामुक्ती मिळवलेल्या एका रुग्णाचा आपण टेस्टिमोनियल फीडबॅक बघूया. नक्कीच. माझं नाव शकुंतला शिवाजीराव अहिराव, मी जळगाव जिल्ह्यातून एरंडोल या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून होते. पण मला खूप असे वेदना होत होत्या, पाठीमध्ये, पायामध्ये चालणंही अशक्य होतं. मी ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी मला सांगितलं MRI केल्यानंतर की तुमची सर्जरी होईल, परंतु मला आपल्या स्पायनॉलॉजी क्लिनिकची माहिती मिळाली पुण्याला. पुण्याला आल्यावर मला किरण शेटे सरांना मी भेटले. सरांनी मला सांगितलं की बिना सर्जरीची सुद्धा तुम्ही बऱ्या होऊ शकाल. या शब्दाने मला खूप धीर आला आणि माझं मनोबल वाढलं, त्याच्यामुळे मला खूप समाधान वाटलं. ज्यावेळेस मला ट्रीटमेंट सुरू केली, सरांनी माझ्या सगळ्या टेस्ट घेतल्या आणि टेस्टमध्ये सांगितलं की एक तुम्हाला एक इंजेक्शन दिलं जाईल, त्या इंजेक्शनामधून तुम्हाला ज्या वेदना असतील त्या वेदना तुमच्या कमी होतील. त्याच्यानंतर मी ते इंजेक्शन घेतल्यावर मला खूप बरं वाटलं. परंतु त्याच्यानंतर मला 12 दिवसाची फिजिओथेरपी सरांनी सुरू केली. त्या फिजिओथेरपीमध्ये इतकं बरं वाटलं की ज्या ज्या काही वेदना होत्या त्या माझ्या खूप कमी झाल्या. त्यानंतर बिना सर्जरीचं पेशंटला कसं बरं होतं तो अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे. तर मी या स्पायनॉलॉजी क्लिनिकचे किरण शेटे याचे आभार मानते आणि त्यांच्या स्टाफचे सुद्धा आभार मानते. खूप सुंदर त्यांनी मला सर्व्हिस दिली, त्याच्यातून मला आता खूप चालायला मिळालं. तर लोकांचा हा भ्रम असतो तो भ्रम दूर व्हायला पाहिजे की सर्जरी केल्यावरच माणूस बरा होतो. जे आपल्या मणक्यांचे आजार असतात, पाठीचे आजार असतात, ते बिना सर्जरीने सुद्धा चांगले होतात हे किरण शेट्यांनी मला अंमलात आणून दिलं आणि मी ते स्वतः बघितल्यावर मला खूप समाधान वाटतं. मला सांगावंसं वाटतं की एकदा तुम्ही त्या क्लिनिकला भेट द्या. थँक्यू. सर, आपण आता विषयाकडे बघूया. स्पाईन इंजेक्शन हे नेमकं काय असतं त्याच्याबद्दल थोडंसं विस्तृत सांगा. स्पाईन इंजेक्शन ही आमच्या मल्टीडिसिप्लिनरीमधली एक महत्त्वाची थेरपी आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या रुग्णांमध्ये त्याचा उपयोग होतो. मुख्यत्वे सायाटिका किंवा स्लिप डिस्क जी आपण फार कॉमनली आजकाल पाहायला मिळते, ज्या ठिकाणी चकती सरकून नसेवर दबाव येतो आणि पायामध्ये दुखणं जातं, अथवा मानेमध्ये चकती सरकली तर हातामध्ये दुखणं जातं, तर अशा रुग्णांमध्ये अर्थात अजून ज्यांना दुर्धर पाठदुखी असते अशा रुग्णांमध्ये, किंवा फेल्ड बॅक सर्जरी सिंड्रोम म्हणजे काही रुग्णांचं हे पूर्वी सर्जरी झालेली असते, ऑपरेशन झालेलं असतं, परंतु त्यांना दुखणं आयदर गेलेलं नसतं किंवा परत आलेलं असतं, अशा रुग्णांमध्ये सुद्धा स्पायनल इंजेक्शनचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आणि हे इंजेक्शन खूप सेफ आहेत आणि चांगल्या पद्धतीनं केली जातात. ज्या ठिकाणी फक्त डे केअर प्रोसिजर असतात, ज्या ठिकाणी रुग्ण येतो, इंजेक्शन केली जातात आणि 1-2 तासांमध्ये ते घरी जाऊ शकतात. अंडर लोकल ॲनेस्थिशिया केलं जातं. लोकल ॲनेस्थिशियामध्ये असल्यामुळे रुग्णाला त्या ठिकाणी दुखत नाही देताना हे वेदनामुक्तीचं जे तंत्र आहे हे वेदना नसतानाच केलं जातं. त्याचबरोबर पेशंट पूर्णपणे जागा असतो, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याशी संवाद साधत हे इंजेक्शन करत असतो. त्यामुळे अचूकपणे ज्या ठिकाणी वेदना निर्माण होत आहे त्याच ठिकाणी जाऊन त्याचा उपचार केला जातो. त्याच वेळेला यासाठी आम्हाला काही वेळेला CIAM म्हणजेच एक इमेज इंटेन्सिफायर जे की OT आम्ही वापरतो ऑपरेशन थिएटरमध्ये, ते मशीन आम्हाला वापरावं लागतं. परंतु अगदीच सोप्या पद्धतीचं हे तंत्र, परंतु त्याला बऱ्याच वर्षाचा अनुभवानंतर आम्ही ते फार चांगल्या लेवलला नेऊन डेव्हलप केलेलं आहे.
तर ह्या अशा स्पाईन इंजेक्शनचा रुग्णांना नक्कीच वेदनामुक्ती मिळवायला खूप चांगल्या प्रकारे परिणाम चांगला होतो. अशाच एका रुग्णाला आपण जेव्हा स्पाईन इंजेक्शन केल्यानंतर आलेली वेदनामुक्ती की त्यांचा आपण अभिप्राय या ठिकाणी पाहूयात. नक्कीच. माझे नाव अशोक नाना वनमाळे, मी राहणारा बॉम्बेचा आहे. मला खूप त्रास होत होता माझ्या पायाला, माझ्या कमरेला, सगळ्या ठिकाणातून त्रास होत होता. मी हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट घेतली, एक महिना ट्रीटमेंट घेतली, परंतु मला काही त्याचा फरक झाला नाही. शेवटी माझ्या सुनेने मला चांगलं डिसिजन दिलं, पप्पा तुम्ही इथे चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला तिथे सर्व डॉक्टरांची ओळख करून देतो आणि सांगतोय. ठीक त्याचप्रमाणे मी इथे आलो, या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. नंतर माझी ट्रीटमेंट म्हणजे माझ्या दुखण्याच्या भागात इंजेक्शन दिले गेले आणि 10 ते 12 दिवस मला ह्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिली. ती ट्रीटमेंट इतकी सुंदर होती की डॉक्टरांनी, तसेच माझ्या दुसऱ्या आणखीन असलेले सिस्टर डॉक्टर यांनी मला खूप चांगलं मदत केली आणि त्याच्यामुळे मी एकदम व्यवस्थित ठणठणीत झालो. आज मला कोणताही त्रास होत नाही. या क्लिनिकमध्ये येऊन कोणालाही दुखापत वगैरे काय झालं असेल, सांधे दुखणे किंवा कंबर दुखणे किंवा छा कुठेही दुखणं झालं असेल, तर या क्लिनिकमध्ये येऊन त्याचा उपभोग घ्यावा हीच माझी इच्छा आहे. आणि आमच्यासाठी जे डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सरांच्या रुग्णांचे हे अनुभव आहेत आणि विना ऑपरेशन ज्या वेळेला अशा पद्धतीचे उपचार होतात तेव्हाचा जो आनंद असतो तो आनंद आपण या रुग्णांच्या चेहऱ्यावर नक्कीच बघू शकतो. डॉक्टरांसोबत मला अजूनही चर्चा करायची आहे पण तुर्तास वेळ होते, एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विना ऑपरेशन गुडघेदुखी आणि पाठदुखीपासून मुक्तता या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर किरण शेटे आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकनंतर आपण आत्ता वेगळ्या वेगळ्या विषयांवरती चर्चा केली, आता मला थोडंसं गुडघेदुखीकडे जायचं आहे. पाठदुखीबरोबर सर्रास येणारी ही गुडघेदुखी आहे, त्याच्यावरती तुम्ही नेमके कसे उपचार करता? गुडघेदुखी हा एक फार मोठी समस्या झालेला आहे. आता आपण आजकाल हेच पाहतो की इवन बऱ्यापैकी यंग जनरेशनमध्ये सुद्धा ही गुडघेदुखी दिसायला मिळते आणि यंग जनरेशनबरोबरच आर्थरायटिस किंवा डिजनरेटिव्ह चेंजेस, वयामानानुसार होणारी जी झीज आहे ती सुद्धा जास्त लवकर दिसायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे आर्थरायटिस बऱ्याच वेळेला लोकांना त्यांचं जे जीवन आहे दररोजचं हे आनंदानं जगण्यासाठी प्रवृत्त करायला सुरुवात करतो. तर याला पहिल्यांदा रुग्ण आल्यावर त्याचं व्यवस्थित निदान करणं हे फार गरजेचं आहे. हा जो गुडघेदुखी आहे ही कशामुळे आहे ते शोधून काढायचं. ते शोधल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं कॅटेगरायझेशन केलं जातं की ही कुठल्या कॅटेगरीमध्ये जाते आहे किंवा कुठल्या श्रेणीमध्ये ही दुखणं जातं आहे. मग त्याच्यामध्ये स्टेज 1 ते स्टेज 4 आम्ही एक्सरेनुसार त्याला डिव्हाइडसुद्धा करतो आणि त्यानुसार त्या रुग्णाला कुठले उपचार करायचे हे ठरवलं जातं. तर युजली जेव्हा तो स्टेज 1 किंवा सुरुवातीच्याच लेवलला जर डिजनरेटिव्ह आर्थरायटिसच्या दुखण्याबद्दल आपण बोलतोय असेल तर त्या ठिकाणी काही व्यायाम, जीवनशैलीतले काही बदल, त्याचबरोबर जर गरज लागली तर काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स, अशा पद्धतीची साधी उपचार पद्धती करून बरेचसे रुग्ण यातनं पूर्णपणे वेदनामुक्त होतात. आणि ते जर पुढे त्या पद्धतीचे व्यायाम चालू ठेवले त्यांनी आणि जीवनशैलीमध्ये जर बदल घडवून आणले तर हे दुखणं त्यांना परतसुद्धा येत नाही आणि चांगलं जीवन ते जगू शकतात. यानंतरचे येतात श्रेणी 2 किंवा स्टेज 2 रुग्ण किंवा थोडंसं जास्त त्यांची गुडघ्याची झीज झालेली असते. अशा रुग्णांमध्ये ज्यावेळेला आपण व्हिस्को सप्लिमेंटेशन म्हणजेच सायनोवेल फ्लुइड इंजेक्शन, म्हणजे जे आपल्या गुडघ्यामध्ये ऑइल असतं किंवा वंगण आपण ज्याला म्हणतो, जे की लुब्रिकेशनला किंवा घर्षण रहित मूवमेंटला मदत करतं, तशा प्रकारचं जे फ्लुइड आहे ते आपण बाहेरनं इंजेक्शनच्याद्वारे गुडघ्यामध्ये इंजेक्ट करतो आणि त्याच्यामुळे लुब्रिकेशन वाढून कार्टिलेज हेल्दी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे आपण त्या स्टेज 2 रुग्णांना वेदनामुक्ती देऊ शकतो. स्टेज 2 इवन काही स्टेज 3 रुग्णांनासुद्धा आपण त्याच्यामधनं वेदनामुक्ती देऊ शकतो. आणि त्याचबरोबर जेव्हा रुग्णाचं दुखणं जास्त आजार वाढलेला असतो त्यांना आपण PRP म्हणजेच प्लेटलेट रिच प्लाझ्मा नावाचं एक इंजेक्शन थेरपी करतो. तुम्ही स्लाईडमध्ये बघू शकता की ही PRP इंजेक्शन थेरपी फार सोप्या पद्धतीची आहे, ज्या ठिकाणी रुग्णाचं रक्त घेतलं जातं,
तेच रक्त काढून त्याच्यामधून PRP म्हणजेच प्लेटलेट रिच प्लाझ्मा नावाचा फॅक्टर तयार केला जातो सेंट्रिफिकेशनच्या मार्फत, आणि तो लगेचच गुडघ्यामध्ये आणि आजूबाजूला इंजेक्ट केला जातो. त्याच्यामुळे गुडघ्याचा कार्टिलेज आणि लिगामेंट स्ट्रेंदन व्हायला मदत होते, आणि अशा प्रकारे नॅचरली जो गुडघा आहे हा त्याचा नॅचरल कार्टिलेज किती आपल्याला टिकवता येईल आणि किती आपल्याला ठेवता येईल असा ह्या सगळ्या ट्रीटमेंटच्या मागचा उद्देश असतो, आणि याच्यामधून त्यांना निश्चितच वेदनामुक्ती मिळते. PRP इंजेक्शन थेरपी ही खूप सेफ आहे, कारण हे रुग्णाचंच रक्त घेतलं जातं आणि तेच सेंट्रीफ्यूज करून इंजेक्ट केलं जातं, त्यामुळे कुठले युजुअली बाकीचे काही साईड इफेक्ट्स किंवा रिॲक्शन्स होण्याची शक्यता याच्यामध्ये फारच कमी असते. त्याचबरोबर जेव्हा हे दुखणं अजून प्रमाणात वाढलेलं असतं आणि पेशंट रुग्णाला वेदनामुक्ती पाहिजे असती, तर ह्या वेदनामुक्तीसाठी आम्ही जेनिक्युलर नर्व RF रेडिओ फ्रिक्वेन्सी फ्रीजिंग किंवा ब्लॉक अशा प्रकारची ट्रीटमेंट त्या रुग्णांना करतो, ज्याच्यामध्ये अंडर लोकल ॲनेस्थिशियाज या ठिकाणी पेशंटच्या गुडघ्याच्या भोवती जेनिक्युलर नर्व्ज असतात की ज्या नर्व्ज गुडघ्याला वेदना सिग्नल जे आहेत गुडघ्याचे हे घेऊन जात असतात, तर त्या आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीनं फ्रीज करतो. तुम्ही स्लाईडमध्ये बघू शकता की ही अगदी डे केअर प्रोसिजर आहे, ज्याला आपल्याला इमेज इंटेन्सिफायर म्हणजेच एक एक्सरे मशीन जे उटीमध्ये वापरलं जातं ते वापरावं लागतं, आणि अगदी सेफ प्रोसिजर असते. रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो, त्यांना ॲडमिट व्हायची कुठेही गरज नसते, आणि याच्यामध्ये जी वेदना वाहून नेणारी नर्व आपण फ्रीज करत असल्यामुळे रुग्णांना वेदनामुक्ती खूप चांगल्या प्रकारची मिळते याच्यामध्ये. इनफॅक्ट आमचे एक रुग्ण आहेत, आत्ता जस्ट त्यांची ट्रीटमेंट झाली, त्यांचा आपण अनुभव पाहूया या रेडिओ फ्रिक्वेन्सी जेनिक्युलर नर्वनंतर त्यांना काय वाटते ते. त्यांच्या सुनबाईंनी हा त्यांचा अनुभव कथन केलेला आहे. बघूया. मेरा नाम शबाना मुजफ्फर कुरैशी है, मेरे मदर इन लॉ का नाम फातिमा मुजफ्फर कुरैशी है. उनके जॉइंट में बहुत तकलीफ थी, घुटनों में बहुत ज़्यादा तकलीफ थी, वो घर में चल उठ सक्री भी नहीं थी, बहुत ज़्यादा पेन था, और हमको बाहर डॉक्टर्स ने जॉइंट रिप्लेसमेंट के लिए बोला था. मगर हम डॉक्टर शेट्टी का सर के पास जब आए, स्पाइनोलॉजी क्लिनिक में आए, तो सर ने जेनिक्युलर RF ऐसा ट्रीटमेंट हुआ. उसके RF ट्रीटमेंट के जेनिकुलर RF ट्रीटमेंट के बाद 10 दिन हमारा यहाँ पे फिजियोथेरेपी हुआ. फिजियोथेरेपी के बाद हमारे मदर इन लॉ फातिमा मुजफ्फर कुरैशी बहुत अच्छे से चल रही है, उठ रही हैं, और सीढ़ियाँ भी अपने आप खुद से चल रही है. इनका रिजल्ट बहुत अच्छा है और बेस्ट है, मुझे बहुत पसंद आया. आई एम वेरी 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 सेटिस्फाइड विथ दिस. सर आत्ता पुन्हा आपण एक हा अनुभव बघितला, मगाचपासून आपण जवळजवळ 2-3 एक्सपिरियन्स बघितले ज्यांनी ट्रीटमेंट केली आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा तुमच्या देखरेखीखाली ही ट्रीटमेंट झालेली आहे. मला एक प्रश्न येतो की हे जे सगळे रुग्ण आहेत हे सर्वसामान्य माणसं आहेत सगळी, पूर्ववत जर ह्यांना त्यांची जी काही कामं आहेत ती जर करायची असतील या ट्रीटमेंटनंतर तर ते सहज शक्य होतं का, काय सांगता येईल? अगदीच. म्हणजे रादर मी म्हणेन की आपण ऑपरेशन न करता ज्यावेळेला उपचार करतोय त्यावेळेला देवानं जे शरीर दिलंय आपण त्याच्यामध्ये जास्त काही बदल काही करतच नाही आहे. अच्छा. फक्त जे डिजनरेशन किंवा जो त्रास झालेला आहे त्याला शरीराला ॲडजस्ट कसं करता येईल आणि त्यातनं त्याचं जे वेदनामुक्ती आहे ती कशी मिळवता येईल असा आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे बहुतांश सगळेच रुग्ण आमचे पूर्वीच्या ज्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत काम करण्याच्या पद्धती आहेत, रादर आमच्याकडे असणारे आता झुंबा क्लास चालवणारे आहेत ज्यांना सायाटिकाचा आजार होऊन चालताही येत नव्हतं किंवा ज्यांना स्लिपडिसचा आजार होता आणि आयुष्यभर आता झोपून राहायचं असं त्यांच्या त्यांना काही ठिकाणी सांगण्यात आलं, अशा रुग्णसुद्धा बुलेट घेऊन लडाखच्या राईडला पण जात आहेत. त्याचबरोबर जे काही त्यांचं रुटीन काम करतात हे सगळं काम ते पूर्ववत करू शकतात आणि अर्थात त्यांना काही एक्झरसाईज आयुष्यभर दररोज करायला लागतात, जीवनशैलीतले काही बदल सुचवले जातात, त्यांना काही पोश्चरल चेंजेस सांगितले जातात किंवा काही कामं जी आहेत एस्पेशली जर फॅक्टरी काम असेल किंवा शेतीचं काम असेल तर त्या कामामध्ये काही बदल सुचवले जातात की तुम्ही करा परंतु या पद्धतीनं करा, म्हणजे शरीरावर किंवा त्या सांध्यांवर मणक्यावर त्या अतिरिक्त ताण येणार नाही आणि तुमचं जे आजार आहे तो परत उद्भवणार नाही, आणि त्यामुळे जर तुम्ही ते सगळं जर पुढे सांगितलं आहे त्या पद्धतीने सगळं जर फॉलो झालं आणि ते जर तुम्ही करत राहिलात तर निश्चितच तुम्ही पूर्वीच्या सगळ्या पद्धतीची कामं तुम्ही जे काही करत असाल ते करू शकता. आणि याचा आम्हाला फार आनंद होतो ज्यावेळेला रुग्ण आमच्याकडे काही दिवसांनी येतो वर्षांनी येतो दुसऱ्या रुग्णाला घेऊन किंवा काही वेगळ्या कामासाठी, त्यावेळेला ते विचारतो आम्ही तुम्ही आता काय करताय, काय नाही मी पूर्वी करत होतो तेच आत्ता सध्या चालू आहे. अशाच एका आमच्या रुग्णाचा अभिप्राय आपण पाहूया, त्यातनं तुमचा हा प्रश्न कदाचित तेच तुम्हाला उत्तर चांगलं देतील. नक्कीच नक्कीच बघूया हा व्हिडिओ. माझं नाव माधवी विलास साळसकर, मी राणा चिंचवड. मला स्लिपडिस्क आणि सायटिकाचा आजार होता.
मला चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, काही करू शकत नव्हतं मी, फक्त झोपून असायची. नंतर मग मला एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथे सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल, पण मला ते ऑपरेशन मान्य नव्हतं, ऑपरेशन करायचं नव्हतं. मग मला यांच्या मित्रांनी एकानं सांगितलं, भिसे म्हणून आहे, त्यांनी मला सांगितलं की औंधला एक डॉक्टर आहे स्पायनोलॉजीमध्ये, ते इंजेक्शन देऊन हे ट्रीटमेंट करून तुमचा मडक्या दादा मला होऊ शकेल, तुम्ही चालू शकाल. मग आम्ही इथे औंधला आलो, क्लिनिक स्पायनोलॉजीमध्ये आलो, किरण सरांना भेटलो, किरण सरांनी आम्हाला डिटेल त्याच्याबद्दल माहिती दिली. मग आम्हाला ते इंजेक्शनचं आवडलं, त्यांचं ते प्रोसिजर चांगली होती. मला पहिलं स्पायनल इंजेक्शन देण्यात आलं, त्याच्यानंतर मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट देण्यात आली. 12 दिवस मला त्या ट्रीटमेंट थेरपी त्यांनी दिल्या, त्यातनं मला बरं वाटलं. आणि आता जवळजवळ मला तो वर्ष होत आलं आहे, मी चांगली चालू शकते, घरातली कामं करू शकते, मी स्वतः काही करू शकत नव्हते, पण आता मी माझं स्वतः काम स्वतः करते, उठते, बसते, आणि एक्झरसाईज माझ्या चालू आहे. आणि डॉक्टरांचं कोऑपरेट चांगलं आहे, कोऑपरेशन, त्यांचं स्टाफही चांगलं आहे, सगळ्यांनी मला मदत केली. आणि आता मी स्वतःच्या पायावर उभी राहून चालू शकते, कारमध्ये बसून जाऊ शकते, कारमध्ये मी झोपून येत होते, पण आता मी बसून जाऊ शकते. आणि मला जे ऑपरेशन नको होतं ते न घेता मला ह्या ट्रीटमेंट अगदी चांगलं वाटतंय, आणि वर्षभरात मी आता छान टणटणे झाले. त्याच्यामुळे ज्यांना मला मणक्याचे आजार, मानेचे आजार, हाताचे आजार, हाडांचा त्रास असेल, त्यांनी सरांना भेट घेऊन सरांचं डिस्कशन करून सरांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही बरे व्हाल अशी मला अपेक्षा आहे. मी सरांचे आणि संपूर्ण स्टाफचे आभार मानते. जी चर्चा आपण आत्ता हा व्हिडिओ बघण्याच्या आधी करत होतो त्यालाच पोषक अशा पद्धतीचा हा व्हिडिओ म्हणायला हरकत नाही. सर, खूप छान एक्सपिरियन्स होता त्यांचा, की जे माझा प्रश्न होता मनात पडलेला त्याचं खरं तर निरसन झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कार्यक्रमाची वेळ संपत येते आहे, पण जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी हे निश्चित सांगू शकतो की कुठलाही शारीरिक वेदना ही नक्की बरी होऊ शकते. सुरुवातीला जेव्हा ती चालू होते त्यावेळेला सुरुवातीच्या काळातच ती लगेचच तज्ज्ञाकडे जाऊन त्याच्यावर उपचार घेण्याचा प्रयत्न करा. ती शरीरावर बोळावट ठेवू नका किंवा त्याला धातुरमातूर काही उपचार करून वाढवत नेऊ नका, कारण ती नंतर पुढे वाढतच जाते आणि नंतर गंभीर स्वरूप प्राप्त करते. सुरुवातीच्या काळात जर त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली, योग्य उपचार मिळाले, तर ती कायमची बरी होऊन जाते. त्याचबरोबर कुठल्याही दुखण्याला ग्रांटेड किंवा हे घेऊ नका की हे दुखणं असंच असतं, म्हणजे माझ्या कामाच्या पद्धतीमुळे असणार आणि राहणार, किंवा गृहिणींना मला हे होतच राहणार आहे असं घेऊ नका. त्याला निश्चितच त्याच्याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर अर्थातच जीवनशैली आपली जेवढी चांगली ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि नक्कीच निरोगी आणि आनंददायी जीवनासाठी जेवण, खाणं, पिणं, त्याचबरोबर व्यायाम याच्यावर लक्ष द्या. नक्कीच पाठदुखी आणि गुडघेदुखीसारखे जे आजार आहेत ते आजार विना शस्त्रक्रियासुद्धा पूर्ण करता येतात, पूर्णपणे बरे करता येतात, हेच आजच्या चर्चेतून आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. डॉक्टरांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आत्ता 23 स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता, थेट डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन निश्चितपणे मिळेल. स्पायनॉलॉजी क्लिनिक हे पुण्यामध्ये आहे, त्यामुळे पुण्यामध्ये ही ट्रीटमेंट तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. आणि याबरोबर सगळे होते इथे सामण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.